ज्ञान खोल भी काळो खात कुटमर रेडी शेवाळ्या न आणि मेलेल्या पक्ष्यांच्या पिसाने झाकलेली फुटा खेतांनी पृथ्वीच्या पोटात खणलेल्या खोल विवरासारखी पण केव्हा तरी एखादी देवयानी आत पडते आणि त्या भुताडकी पाण्यावरील आच्छादन बाजूला होऊन आतलं कालकुट बाहेर डोकावं लागतं. असाच मी तुझ्या मनातील कालकुट माझ्या शब्दांनी बाहेर काढलेला आहे. समजलीस? क्षात्र ते संतप्त झालं तर फार त्या शत्रूंचा संवार होतो, पण जेव्हा ब्रह्मतेज क्रोधाने धटगू लागतं तेव्हा त्रैलोक्याचा प्रपंच कौताच्या गंजीसारखा जळायला लागतो. यजमानांच्या कृपा कटाक्षावर आणि दान देणगीवर जगणाऱ्या भिक्षुकांची ही कमाई आणि करामत आहे. समजलेस?